आपण ही समाजाचे देणे लागतो या उदात्त हेतूने शिवशक्ती फाउंडेशनने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त सोमवारी सुतारमाळा परिसरात मोफत नेत्र तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर घेऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केले। सदरची शिबिरे 2 सत्रांमध्ये पार पडली। पहिल्या सत्रात सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मदनराव कारंडे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिरास सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे, माजी बांधकाम समिती सभापती अब्राम आवळे, भाजप जिल्हा उपाध्यक्षा अश्विनी कुबडगे, आनंद पटवा यांची प्रमुख उपस्थिती होती। रक्तदान शिबिराला परिसरातील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले। त्यांना मंडळाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले। दुसऱ्या सत्रात माजी पाणी पुरवठा समिती सभापती संजय तेलनाडे यांच्या हस्ते उद्घाटन करून मोफत नेत्र तपासणी शिबिर सुरू करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे युवा नेते ॲडव्होकेट राहुल आवळे, उद्योजक जयेश बुगड, प्रदीप दरिबे, राजू आलासे, वासुदेव कोष्टी, प्रमोद फुडे, विकी जावळे, सावित्री हजारे, संतोष होगाडे, कलीम मुजावर, अरप्पा आंडे, राजाराम पोवार, संदीप आळंदे, नंदकुमार आळंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। मोफत नेत्र तपासणीचा लाभ परिसरातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला। शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवशक्ती फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जोपासल्याने उपस्थित मान्यवरांनी मंडळाचे कौतुक केले, तर सुतारमाळा परिसरात समाधानाचे वातावरण आहे। या उपक्रमासाठी शिवशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल मुसंडे, महेश आळंदे, समीर बाकर, प्रथमेश आळंदे, ओंकार कांबळे, दीपक लोकरे, अमोल आळंदे, अर्जुन सिरसेकर, अक्षय कसेकर, प्रसाद आळंदे, पुष्कर उत्तुरे, अभिजित आळंदे सुतार, यश आळंदे, आदित्य आळंदे, हर्ष चौगुले, संकल्प आळंदे आदींनी परिश्रम घेतले। यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।